अयोध्येत आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. मंदिरात आज विग्रह महाभिषेक करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी रामलल्लाच्या मूर्तीवर 114 कलशांतून जलाभिषेक करण्यात आलाय. विशेष म्हणजे या सोहळ्यात पाकव्याप्त काश्मीरातील 3 नद्यांचंही पवित्र जल वापरण्यात आलंय आणि त्यानंतर रामलल्लाच्या मूर्तीचा मध्यदिवस सोहळा देखील पार पडलेला आहे. मंदिरामध्ये आज दिवसभर मंत्रोच्चारण सुरू आहे आणि दरम्यान संध्याकाळी मंदिरामध्ये शय्याधिवास सोहळा देखील पार पडणार आहे. तर या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. उद्या रामलल्लाचं प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि मंदिरामध्ये आज विग्रह महाभिषेक करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी रामलल्लाच्या मूर्तीवर 114 कलशांमधून जलाभिषेक देखील करण्यात आलाय. तर विशेष म्हणजे या सोहळ्यामध्ये पाकव्याप्त काश्मीरातील 3 नद्यांचंही पवित्र जल वापरण्यात आलं. Thank you.